सुस्वागतम बालमित्रांनो सुस्वागतम गोष्टीचा शनिवार दिनांक 30 जानेवारी 2021 हजार एकवीस इयत्ता सातवी आठवी गोष्टीचं नाव आहे हरवलेली क्रिकेट बॅट सौजन्य प्रथम बुक्स लेखक वैशाली श्रॉप, चित्रकार तपस गुहा आणि अनुवाद केला आहे सई केसकर यांनी शिक्षण विभागाचा हा स्तुत्य उपक्रम मी रवींद्र जंगम गोष्टीचं सादरीकरण करत आहे गोष्ट शेवटपर्यंत पहा चित्रांचं निरीक्षण करा वाक्यांचं वाचन करा आणि तुमच्या मित्रांना गोष्ट सांगा यापूर्वी जर तुम्ही माझ्या रवींद्र जंगम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आजची गोष्ट आहे हरवलेली क्रिकेट बॅट बालमित्रांनो भारतात सर्वात जास्त क्रिकेटच्या बॅट कुठे तयार होतात माहीत आहे जम्मू आणि काश्मीर या राज्यात तिथे भरपूर उगवणाऱ्या विलो नावाच्या झाडाच्या लाकडापासून बॅट तयार करण्याचे सुमारे दोनशे कारखाने आहेत या गोष्टीतलं संगम नावाचं जे गाव आहे ते श्रीनगरपासून पस्तीस किलोमीटर अंतरावर आहे या छोट्याशा गावामध्ये रेहमान चाचांचा असाच एक कारखाना होता उंचच उंच बॅटचे ढीग त्या कारखान्याभोवती रचलेले असायचे ते ढीग कारखान्यापेक्षाही उंच बनायचे लवचिक लाकूड असलेल्या विलो वृक्षांपासून त्या बॅट बनवल्या जायच्या त्या लाकडापासून बनलेली बॅट जगात सर्वोत्तम मानली जाते संगमच्या रस्त्यांवर दोन्ही बाजूला नीट रांगेत विलोवृक्ष आहेत खर तर सबंध काश्मीरमध्येच ती झाडं मुबलक आहेत म्हातारे असले तरी रेहमान तनकट होते त्यांना कुबड होत आणि काम उरकण्याच्या धडपडीत ते सतत कारखान्यात पायी भिरभिरत असायचे कपाळावर आठी आणि हातात काठी असा त्यांचा अवतार असायचा रेहमान चाचांच्या कारखान्यात आमिर नावाचा एक कामगार होता आमिरचा मुलगा अहमद शाळा सुटली की बाबांच्या कारखान्यात यायचा अहमद बॅटिंगच्या उंच मनोऱ्याकडे भान हरपून बघतच राहायचा कधी कधी सूर्यास्तानंतर त्या मनोऱ्यांमागे लपून बसलेला चंद्र त्याला डोकावताना दिसायचा आपण जर त्या ढिगाऱ्यांवर चढलो तर आपण कदाचित चंद्राला हात लावू शकू असं त्याला वाटायचं आमिरने लेत मशीनवर कोरून गुळगुळीत केलेली बॅट अहमद हातात घ्यायचा तिच्या कळांवरून बोट फिरवून बघायचा तिची मूठ हातात पकडून मनगटाच्या फिरकीने तिला हवेत फिरवायचा सात वर्षांच्या छोट्याशा अहमदचं मोठ स्वप्न होत सचिन तेंडुलकर बनण्याचं कामगार घरी जाण्याआधी आणि कारखाना बंद करण्याआधी रेमांच्या कारखान्यातली एक, एक बॅट मोजून ठेवायचे त्यांच्या मालाच्या बाबतीत ते खूप काटेकोर होते एक जरी बॅट कमी झाली तरी ते लगेच पोलीसगिरी करायचे आणि एकदा तसत झालं एका सकाळी नेहमीप्रमाणे माल मोजून तो ट्रक मध्ये भरताना एक बॅट गायब आहे हे रेहमान चाच्यांच्या लक्षात आलं आणि ती सुद्धा कुठली तर सगळ्यात मोठी आणि वजनाला हलकी झालं रेहमान चाचा संतापले त्यांनी सगळ्या कामगारांना रांगेत उभं राहायची आज्ञा दिली काल संध्याकाळच्या मालातून एक बॅट गायब आहे कुठे गेली ती बॅट चाचा आडले सगळ्यांनी माना खाली घातल्या चाच्यांच्या संतापलेल्या चेहऱ्याकडे बघायची कुणाची हिंमतच होईना अशी कशी बॅट गायब होते तुम्ही सोडून इथं कोणीही येत नाही चाचा रागावले सगळ्यांच्या माना अजूनही खालीच होत्या तेवढ्यात रेहमान चाच्यांची नजर आमिरकडे गेली काय रे अहमद कुठे आहे आमिर आज दिसला नाही तो चाच्यांनी विचारले अहमदची तब्येत बरी नाहीये चाचा, त्याला सर्दी खोकला झालाय घाबरत घाबरत अमीर उत्तरला, आणि अचानक एक एक करून सगळे हसू लागले अगदी आमिर सुद्धा तुम्ही सगळे निर्लज्जपणे का हसताय आता मात्र रेहमान चाचांचा राग हाताबाहेर गेला आम्हाला बॅट मिळाली चाचा आमिर आनंदाने म्हणाला रेहमान चाचा आश्चर्यचकित झाले पण पण तुम्ही सगळे तर माझ्या समोरच आहात अशी कशी अश्य सापडली रेहमान चानी विचारलं तशी सगळ्यांची नजर त्यांच्या हातातल्या काठीकडे गेली रेहमान चानी वाकून बघितलं रेहमान एवढे मोठ्यांदा हसू शकतात हे सगळ्यांना त्या दिवशी पहिल्यांदा कळलं इतकंच काय तर ते कवळी घालतात हे सुद्धा गुपित बाहेर आलं कशी वाटली मित्रांनो हरवलेल्या बॅटीची गोष्ट आवडली ना, ना तुमच्या मित्रांनाही सांगा धन्यवाद